पाचंदे हां मंगलाबाई आशे पाचंदे बरं चला पुढे हे लग्नाचा मंडप आम्ही इकताय हां हे बनवता का शिकून गेलो आम्ही खेड्यापाड्याहून वावरातून फुलकट्या आणता बरं 200-300 रुपयाचं भाडं आणता मग तुम्ही तिच्यातून किती नफा भेटतो महिन्यात किती लागतो तुम्हाला आता आम्ही उन्हा तानात बसता झाले आम्हाला हां टोपल्या सुकड झाडू मांडो लग्नाचा आम्ही इतका हे वाद येतो दनरा सुधाकराम मोरे माहिती वावरातून आणता इमले पाण्यात भिजू घालता तर हे होतं तेव्हा ते ताट्या बनतात इमले कमचे कम एक ता म्हणजे 12 घंटे भिजू घालता नंतर होतं बा त्याच्यानंतर होत नाही ते 12 घंट्यानंतर भिजू घालल्यावर ताटी होतं हां ते लग्नासाठी उपयोग होतं लोकांना वाटायला पाहिजे बाबा का तोरण मांडव हे का लग्नचा मांडव तुटी जातो पण हे मांडव तुटत नाही का लग्न लोकांना वाटायला पाहिजे का बाबा लग्न झालं आहे का लोकांना वाटतं का बाबा याच्या घरी लग्न झाले महिन्यातून 2 महिन्यातून कोणाला बी दिसतं का याच्या घरी लग्न झालं आहे बाबा रोजगार मिळाला का तुम्हाला घर चालतं का तुमचं म्हणजे आमचं घर तर याच्यावर दगतं आहे आता सध्या मातंग गावात ते 4 महिने याच्यावर दगतं मग त्याच्यानंतर मग वाजा गिजा ते चालू राहतं हां तुम्ही तोरण ताटेनंतर 4 महिन्याचं सीझन झाल्यानंतर अजून काय करता मग ते तेच मग कामधंदा काही बी जे आलं जे माटी काम काही बी काम जे आलं जे मऊत गिऊत ते वाजवणं चालूच राहतं वादन वादन ते वाजन ओके